नमस्कार. आता दुसरा अंक. भगवद्गीतेचं नाटक आपण पाहतोय की नाही, नाट्य या स्वरूपात समजावून घेतोय. आणि नाटकामध्ये असतात ते संवाद, आणि संवादातन सादर होते ती गोष्ट, अशी ती गोष्ट भगवद्गीतेची, जी आपल्या प्रत्येकाची आहे. भगवद्गीतेच्या नाट्यामध्ये अर्जुनाची भूमिका करणाऱ्या माणसाचा चेहरा हा माला ज्याला माझा दिसेल, त्यावेळेला भगवद्गीतेमध्ये कृष्ण ज्या युक्त्या सांगतो, जे गुह्यतमम असं जे सिक्रेट सांगतो, ते आपल्याला समजेल. आणि तसं पाहायला गेलं तर सिक्रेट खूप साधे आहे हो. श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायापासून सांगतोय ते आपल्यासारख्या अर्जुनाला, आपल्यासारख्या धृतराष्ट्राला ते पटकन समजत नाही, ऐकू येत नाही आणि दिसत नाही. पण भगवद्गीता अर्जुनाला समजली नाही दुसऱ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात, चौथ्या अध्यायात, कारण आपण नशीबवान आहोत. ती जर का त्याला एका झटक्यात समजली असती, किंवा अर्जुनाने असं वागणं केलं नसतं, तर आपण केवढे कम नशिबी ठरलो असतो, हो की नाही? पण असं नाही का वाटत, भगवद्गीतेसारखं रेफरन्स बुक आपल्या हातात असताना सुद्धा आपण त्याचा रेफरन्स बुक म्हणून वापर न करता तसेच जगतो, हे त्याही पेक्षा कम नशिबी असल्याचं लक्षण नाही का? पण त्याचा वापर केला पाहिजे ना. इट्स अ रेफरन्स बुक, इट्स अ टेक्निक टू लिव्ह द लाईफ मोर जॉयसली, अजूनही आनंदाने, अधिकाधिक आनंदाने आयुष्य जगण्यासाठी हे रेफरन्स बुक आहे. चला थोडीशी पूर्वपीठिका, म्हणजे थोडीशी रिव्हिजन कशी असते आपल्या ओ टी टी मध्ये, कसं असतं ना, आधीच्या भागामध्ये काय झालं त्याची छोटीशी चुणूक 30 सेकंद, तसंच देऊन मी पुढच्या अंकामध्ये जाणार आहे. आणि नेहमीसारखं की श्लोक हे खरे तर संवाद आहेत, त्यामुळे श्लोक हे श्लोकांच्या चालीत न म्हणता संवादाच्या भावातून म्हटले जाणार. आणि स्क्रीनवर स्लाइड्स असतील त्या पहा, पॉज करा व्हिडिओ, पुढे जा, मागे या, पुन्हा पुन्हा बघा. माझा आवाज, माझा चेहरा, त्या संवादाचा अर्थ, गर्भितार्थ हा आपोआप समजायला लागेल आणि भगवद्गीता अधिक जवळ येईल, मनामध्ये रुजेल. पहिल्या अंकाच्या शेवटी कृष्णाचा चढा आवाज आपण ऐकला, कुतस्त्वा कृष्णमिदं विषमे समुपस्थितं अनार्य जुष्टं अस्वर्ग्यं अकीर्तिकरम अर्जुन लैभ्यं मास्मकम पार्थ न एतत्त्वयि उपपद्यते क्षुद्रं हृदय दुर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. अरे उठ, अशी थोडी कानुगाडणी कर, अरे उठ असं म्हणतो कृष्ण. आता एवढा दणका दिल्यानंतर अर्जुन थोडं काहीतरी बोलला. अर्जुन उवाच, गुरुन अहत्वा हि महानुभावान श्रेयः भोक्तुम भैक्षम अपि इह लोके. अरे गुरुंना मारण्यापेक्षा मी भीक मागेन, अर्जुन म्हणतात. हत्वा अर्थ कामान तु गुरुन इह इव भुंजीय भोगान रुधिरक प्रतिग्दान कार्पण्य दोषः उपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म संबूढ चेता. अरे अजूनही गोंधळ आहे माझा. यत श्रेयः स्यात् निश्चितम ब्रूहितत्मे. एक काहीतरी नक्की सांग. शिष्यः ते अहम शादिमाम त्वां प्रपन्नम. शिष्य आहे मी तुझा, सांग मला. पुन्हा संजय आला सूत्रधार, काय सांगतो, काय घडलं. एवम उक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्से इति गोविंदम उक्त्वा तूष्णीम बभूवः. मी लढणार नाही असं म्हणून गप्प झाला. तम वाच ऋषिकेश प्रहसन इव भारत. हसल्यासारखं करून कृष्ण म्हणाला, काय म्हणाला, कुठे म्हणाला. सेन योह उभयोह मध्ये विषी दंतम इदम वचा. आता कृष्ण काय म्हणतो ते ऐकू. संजयाने सांगितलं ना आपल्याला. श्री भगवान वाच, असोच्चान अनवशोचस्त्व प्रज्ञावादांश भाससे गतासून अगतांशुंश न अनुशोचंती पंडिता. अरे काय पांडित्याच्या गप्पा मारतोयस. देहिनः अस्मिन् यथा देहे औमारं यौवनं जरा तथा देहांतरः प्राप्ति धीरः तत्र नमुह्यति. काय सांगू का तुला, मात्रा स्पर्शाः तु कौन्तेय शीत उष्ण सुख दुःखदाः आगम आपायिन अनित्याः तान तितिक्षस्व भारत. अरे बघ ततस्थपणे हे येणं जाणं आहे. अर्जुना कदाचित मी जे काय म्हणतोय तुला ते एकदम समजणार नाही, पण ऐक तर खरं.
न असतः विद्यते भावः न अभावः विद्यते सतः उभयो अपि दृष्टा अंता तु अनयो तत्वदर्शिभिः. पहिल्यांदा वाचलं तर आपल्याला काही कळत नाही, अर्थ वाचलात तर कळेल. य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंति न हन्यते. अरे मारणारा पण कुणी नाही, मरणारा पण कुणी नाही रे बाबा. तुला एक उदाहरण देऊ का अर्जुना? वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरः अपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. अच्छेद्यहायम् अदायहायम् अक्लेद्यः अशोष्यः एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलः अयम् सनातनः. थोडं जड जाईल पण अरे हेच तर खरं आहे. जन्माला आला तो कधीतरी जाणार की नाही रे, आणि गेलेला पुन्हा जन्माला येणार. साखळी आहे गड्या. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे न त्वं सोचि तुमर्हसी. तू स्वतःहून सुरू केलंस काय युद्ध? नाही ना, यदृच्छया आलेलं आहे. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धम ईदृशम. अरे अपॉर्च्युनिटी आहेस कुठे? फार नाही तर चीतू होईल तुझे नाही केलंस तर. अकीर्तिम चापि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्याम संभावितस्य अकीर्तिः मरणात् अतिरिच्यते भयात् रणात् परतम मन्सन्ते त्वा महारथा. अरे युद्ध सोडून पळून गेला असं म्हणतील तुला. येषां चत्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लाघवम अवाच्य वादान च बहुनि वदिष्यन्ति तव अहिताः निंदन्तः तव सामर्थ्यं ततः दुःखतरं नु किम्. काय नको नको ते बोलतील तुला. ऐक बघ, समजलं तर सुटशील पटकन. एषा ते अभिहिताः सांख्ये बुद्धिः योगे तू इमाम शृणु बुद्ध्या युक्त यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. सुटशील वक्तु. व्यवसायात्मिका बुद्धिः एक इह कुरु नंदन बहुशाखाः अनंताः च बुद्ध्या अव्यवसायिनां. फोकस रे बाबा फोकस. आता मी सांगतो पण या सांगण्याचा अर्थ फार वेगळा काढतात रे लोक. पण तू तसा काढू नको हा अर्जुना. कर्मणी एव अधिकारा ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुः मा ते संगः अस्तु अकर्मणी. याचा अर्थ नीट समजावून घेऊया आपण सुद्धा. पुस्तकामध्ये मी लिहिलंय, भगवद्गीतेच्या कोर्समध्ये मी डिटेल सांगतो. अधिकार फक्त कर्मामध्ये आहे, कारण फळांवर इन्फ्लुएन्स मी टाकूच शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. पण आलेलं कुठलंही फळ घ्यावंच लागतं, चांगलं वाईट असं ते सगळं आहे. दूरेण ही अवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणमनविच्छ कृपणाः फलहेतवः. वाटतो थोडासा गोंधळ श्रीकृष्ण घालतोय. आपण अर्जुनाच्या मानसिकतेमध्ये असलो ना तर हा गोंधळ वाटतो, पण जर शांतपणे वाचलं तर कृष्ण एकच गोष्ट सांगतोय, समोर आलेलं काम त्याच्यातच तुझा अधिकार आहे, ते प्रामाणिकपणे कर. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दुष्कृते तस्मात योगाय युज्यस्व योग कर्म सुकौशलम. कृष्ण इतकं सुंदर वर्णन करतोय सगळ्याचं, आणि त्यामुळे अर्जुन विचारतो मला पाहिजे तशी माणसं. समत्वम योग उच्यते आणि योग कर्म सुकौशलम ज्यांना जमलाय त्यांना. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिक किं प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. कसं बोलतो, कसं चालतो, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, बोलतो कसा. स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत तिथे. स्थितप्रज्ञ लक्षणं अर्जुनाने का समजून घ्यावीत याचं सुद्धा एक वेगळं कारण आहे, पण आत्ता ह्या संवादामध्ये ते नव्हतं. पुढे कृष्ण अर्जुनाला सगळं समजावून सांगतो छान काय चित्तप्रज्ञाची लक्षणं आहेत कशी आहेत. अर्जुनाला सुद्धा त्याचा मोह होतो की असं जगता आलं पाहिजे बुवा. पण तरी सुद्धा अर्जुनाच्या मनात एक प्रश्न येतो, त्याचा गोंधळ कमी होत नाही. अर्जुन उवाच कृष्णा
ज्यायसी चेत कर्मणा हा ते मता बुद्धिर जनार्दन तत् किम कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव। का रे बुवा, का ढकलतोयस मला या कर्मामध्ये? व्यामी श्रेणेव वाक्येन बुद्धि मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयः अहम् आप्नुयाम। अरे एक काय तर नक्की सांग ना बाबा, एकदा बुद्धियोग ज्ञानयोग म्हणतो, एकदा कर्मयोग म्हणतो, करू काय? इथे आपला दुसरा अंक संपला, ब्लॅकआउट झालाय, पडदा आला। पहिला अंक दुसऱ्या अंकाची नक्की साखळी लागली असेल। पहिल्या अध्यायात अर्जुन बोलला, दुसऱ्या अध्यायात कृष्ण बोलला। पहिल्या अध्यायात अर्जुनाचा गोंधळ झालाय, कृष्णालाही ते कळलंय। दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन दोनदा सांगतो माझा गोंधळ झालाय, पण कृष्ण जे सांगतोय ते नीट समजावून घेतोच आहे, याची काही खात्री देता येत नाही। आपणही त्याच्या जागी असतो तर आपलंही असंच झालं असतं। आता लक्षात येत आहे का? भगवद्गीतेतले श्लोक पाठ झाले मग पुढे काय करायचं? पाठ करायचे की नाही करायचे ज्याच्या त्याने ठरवावं। पाठ केले तरी किंवा पाठ केले नाहीत तरी भगवद्गीता ही आपली प्रत्येकाची आहे, आणि असं प्रत्येकाला वाटावं म्हणून त्याच्यातला भाव समजून घेणं महत्त्वाचं आहे, आणि म्हणून त्यातले संवाद संवादाच्या पद्धतीने म्हणणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच हे सगळं आहे। ते इथे दुसरा अंक आहे, थोडी रेस्ट घेऊ, कलाकारांना पण थोडी रेस्ट घेऊ। तिसरा अंक लवकरच। धन्यवाद।